ही देवता करत होती. कुठली शाळा काढली, कुठं कॉलेज काढली, कुणाला शिकवली, मग ठीक आहे. बिरजीची देवता सरस होती, कोण बाई होती, बरोबर आहे. बाईने कोणाला लागले केलं, तिनं सगळ्याला शिकवलं पुरुषांना, हा. आणि बायाला कशी पुरवली, त्या सरस्वतीने पुरुषांना शिकवलं. मग बायाला कशी पुरवलं नाही, बाळाला काय नाही केलं. ती कोणी नव्हती सरस्वती नावाची, कोणी बाई नव्हती, कोणी देवताच नव्हती. म्हणून आमची खरी देवता कोण, शिक्षेची, शिक्षणाची सावित्रीबाई. सावित्रीबाईला आपण नमन केलं पाहिजे, प्रणाम केला पाहिजे, आणि तिची उपकार लक्षात ठेवून आपण पुढे आम्हाला शिकायला मिळालं म्हणून पुढे लोकांना पण शिकवलं पाहिजे. आपल्या मुलींना पण शिकायची संधी दिली पाहिजे, शेजारच्या मुलीला शिकायची प्रोत्साहन दिलं पाहिजे. शेजारच्या मुलीला पण शिकण्यासाठी त्या शेजारबाईला सांगितलं पाहिजे, बाई जाऊन शाळेमध्ये साठी पण शिकून काही फायदा नाही, किंवा बारावीचं कर त्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे या पद्धतीनं आपण पुढे जायचा प्रयत्न केला पाहिजे. खरं म्हणजे तुम्हाला सांगण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत, पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या, आणि तुमच्यासोबत चर्चा करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी येतात. सगळ्या एकाच बैठकीमध्ये एकाच दिवशी हे सगळं होत नाही. म्हणून आता अजूनमधून आपण बैठकीला आलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, माहिती सांगितली पाहिजे, माहिती ऐकली पाहिजे. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, काही शंका असतील बायांच्या संदर्भातले, ते पण मांडले पाहिजेत. आपण एवढ्यामध्ये मांडलो तर त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी मार्गदर्शन येऊन महिन्यात तरी ना दोन वेळा येऊन मार्गदर्शन करायला आमची इच्छा. चालेल चालेल, तर अशा पद्धतीने गेलो मार्गदर्शन करायला येईल. पण आता 5-50 महिला जमा झाल्या तर पुढे गेलं पाहिजे. मला जे काही थोडं सहज म्हणून तुम्हाला जे सुचलं ते तुमच्यासमोर ठेवलं. आता या कार्यक्रमासाठी ज्या नियोजित अध्यक्ष आहेत त्या आणि पुन्हा आमच्या मॅडम ज्या आहेत त्या आपल्याला माहिती सांगतील. नमस्कार.